निकी हेली यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन लोकांचा आवाज ऐकायला हवा असं वक्तव्य करत त्यांनी माघार घेतली, त्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे एकमेव उमेदवार राहिलेले आहेत. 10 महिन्यांनंतर कोणताही भारतीय सैनिक लष्करी गणवेशात किंवा साध्या पोशाखात मालदीवच्या भूमीवर राहू शकत नाही असं वक्तव्य मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइझो यांनी केलेलं आहे. मोइझोंची भाषा चीनशी संरक्षण करार केल्यानंतरच अधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय. चीन आणि रशिया चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे, यासह न्यूक्लिअर कार्गो स्पेसक्राफ्ट सुद्धा बनवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणामधील 7 युवकांनी युक्रेन युद्धामध्ये रशियाकडून फसवणूक झाल्याचा व्हिडिओ व्हायरल केलाय. 7ही युवकांनी रशियन लष्करातील गणवेशासह फोटो शेअर केलाय. मंगळवारी अचानकपणे फेसबुक आणि इंस्टाग्राम तासभर ठप्प झालं होतं, त्याच्यामुळे मेटा कंपनीला मोठा फटका बसलाय. मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांना सुमारे 3 अब्ज डॉलरचा फटका बसलाय.